आपल्या आईच्या कुशीत शांत बसलेल्या एका पाच महिन्याच्या बाळाला जन्मदात्या बापानंच हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची संतापजनक घटना उरण तालुक्यातील बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवार दिनांक नऊ जून रोजी घडली आहे या घटनेनं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या राक्षसी वृत्तीच्या नराधम बापाला उरण पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर आणि मुलगी रुही यांच्यासोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहत होती अमृता आणि खुशीराम यांच्यात रविवारी दुपारच्या सुमारास जोरदार भांडण झालं त्यावेळी अमृतानं आपल्या पाच महिन्याच्या रुहीला घेऊन शेजारी असलेल्या नातेवाईकांकडे जाणं पसंत केलं मात्र अंगात भूत संचारलेल्या खुशिरामने अमृताच्या मागे जात हमारी लडकी हमे दे दो असं बोलत मुलीला घेण्यावरून परत भांडण सुरू केलं यावेळी अमृताच्या कुशीत असलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला देण्यास आई अमृतानं विरोध केला त्यावेळी खुशीरामनं त्या अवघ्या पाच महिन्याच्या तान्ह्या बाळाला आपल्या आईच्या ताब्यातून हिसकावून घेऊन जमिनीवर आपटलं या घटनेत रुहीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच भुकी पडली या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी खुशीराम गजानन ठाकूर याला उरण पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतलं असून उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन